आज जे व्यापाराचं विद्यापीठ हे जे नाव दिलं गेलं ते मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं अत्यंत सार्थ नाव आहे. व्यापाऱ्यांचं विद्यापीठ असं असतं तर तो विद्यार्थी पहिल्यांदा व्यापारी होतो मग विद्यापीठात येतो. पण इथे व्यापाराचं विद्यापीठ म्हणजे विद्यार्थी पहिल्यांदा विद्यापीठात येतो नंतर तो यशस्वी व्यापारी होतो. त्यामुळे या पवारसाहेबांनी पण छान सांगितलं त्यांच्या याच्यामध्ये व्यापार म्हणजे त्यामध्ये जे काय फचोटी गुण प्रामाणिकता दूरदर्शीपणा हे जे काय गुण आहेत या प्रकर्षाने या गुणांच्या आधारावरच हे व्यापारी लोक पुढे येतात. त्यामुळे या प्रत्येक आजपर्यंत जो सन्माननीय ज्यांना सन्मानित केलं गेलं त्यांच्यामध्ये कॉमन दुवा आहे ते म्हणजे प्रत्येकाने अपार कष्ट केलेत. त्यामुळे मी सांगितल्यानुसार त्यांचे श्रम परिश्रम आणि कठोर परिश्रम या त्रिसूत्रीच्या आधारेच ही सोडविलेखं वर आली आणि त्यांचा सन्मान होणं ही काळाची गरज होती. याच्यामुळे अनेक लोकांना इन्स्पिरेशन मिळेल. अनेक लोकांना आपण व्यापार करत असताना फक्त पैसा कमवणं ह्याच उद्दिष्ट न ठेवता त्याच्यामध्ये सचोटी प्रामाणिकपणा असेल. त्या पूर्वीच्या काळी व्यापारी म्हणजे विशिष्ट चित्र यायचं. एक व्यापारी म्हणजे मोठा पोट असलेला फुटलेला किंवा असं एक पैसेवाला दागिने घातलेली व्यक्ती डोळ्यासमोर यायची. आता मात्र व्यापाराचं स्वरूप आणि व्यापाऱ्यांचं स्वरूप हे पूर्ण बदललेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा मर्चंट चेंबरनी केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याबद्दल त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो.